24 ऑक्टोबरला नगर शहरात बहुजन समाजाच्या वतीनं बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात येणार. 274 जाती एकत्र येऊन हा भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला ख्रिश्चन सेवा संघ महाराष्ट्र आणि मुस्लिम समाजानं देखील पाठिंबा दिला. सध्या राज्यातील एकूण सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता अल्पसंख्याक असलेले ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज अस्वस्थ झाले आहेत. त्यासाठी सर्व बहुजन वर्गानं एक व्हावं म्हणून या मोर्चास पाठिंबा जाहीर करण्यात येतोय. अहमदनगर येथे कामगार नेते भाऊसाहेब उनवणे, रूपसिंग दादा कदम, डॉक्टर राजेंद्र अल्लाट, जेम्स अल्लाट, भालचंद्र भाकरे आणि अमृतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडक कार्यकर्त्यांची सभा पार पडली. सदरसह विचार सभेस आरपीआयचे नेते विजय वाकचौरे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ख्रिश्चन सेवा संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये येत्या 24 ऑक्टोबरला जो बहुजन क्रांती मोर्चा निघणार आहे, या मोर्चामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण ख्रिश्चन समुदायानं सामील होण्याचा निर्णय घेतला. याबद्दल ख्रिश्चन समुदायाला ॲट्रॉसिटी ॲक्टच्या खाली कायद्याखाली त्यांना संरक्षण देण्याची मागणी सुद्धा या मोर्चाच्या निमित्तानं होत आहे. या मोर्चाच्या निमित्तानं ख्रिश्चन समुदायाला आरक्षण द्यावं ही मागणी प्रामुख्याने या मोर्चाच्या निमित्तानं होत आहे. येत्या चोवीस तारखेला त्यांनी सर्वांनी संख्ये यावे, मोर्चामध्ये सर्व सहभागी व्हावे आणि जे आपल्यावर अन्याय होतात त्यांना सर्व ख्रिश्चन लोकांनी येत्या 24 तारखेला आमच्या संधी राहावे ही विनंती आहे. ही परिवर्तनाची लढाई याच्यासाठी आहे की ख्रिश्चन समाजानं माझी या मोर्चाच्या निमित्तानं विनंती आहे की ख्रिश्चन धर्मियांना की आपण या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं या, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. सर्व आमचे ख्रिश्चन बांधव याच्यामध्ये सहभागी झाले, त्यांचं मनापासून स्वागत करताना त्यांनी सगळ्यांनी एकमतानं निर्णय केला आहे की मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा हा आमचा मोर्चा आहे, ख्रिश्चन समाजाचा मोर्चा आहे, हा मुस्लिम समाजाचा मोर्चा आहे, हा दलित ओबीसी आदिवासींचा मोर्चा आहे. त्यामुळे आम्ही हातात हात घेऊन आम्ही सर्वजण या मोर्चाला सामोरा जात असताना उजेरा घेत आणि आम्हाला वाकवण्याची जी ताकद आहे ती ताकद आजपर्यंत निर्माण झाली नाही. फक्त आमच्या बेकीचा फायदा घेऊन तुम्ही सत्ता घेतलेली आहे. ख्रिश्चन समाजात स्वतंत्र 3% आरक्षण मिळावे आणि सर्व अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र आरक्षण कायदा शासनानं मंजूर करावा अशा मागण्या ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात येत आहेत. सदर सभेचं सूत्रसंचालन सुधाभाऊ साळवे यांनी केलं. या सभेला युवा कार्यकर्ते मनोज प्रभुणे, पंकज लोखंडे, शेख अनिसभाई, शैलेश गायकवाड, अक्षय उनवणे आणि ख्रिश्चन सेवा संघाचे अनेक सदस्य उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.